भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ भागीदारीच्या अनुषंगानं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव टायगर ट्रॅम 24 या अभ्यास सरावाला पूर्वसागरी किनाऱ्यावर आजपासून सुरुवात झाली. हेलिकॉप्टर आणि लँडिंग क्राफ्टसह अनेक जहाजं, भारतीय नौदलाची विमानं, भारतीय लष्कराचे जवान वाहनं आणि तत्पर प्रतिसाद देणारे वैद्यकीय पथक, भारतीय हवाई दलाची विमानं तसंच हेलिकॉप्टर या सरावात सहभागी झाले आहेत. युएस नौदलाचं जहाज अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत असून या सरावात नौदल आणि लष्कर देखील सहभागी झालंय. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये वेगवान आणि योग्य समन्वय सक्षम करण्यासाठी आवश्यक मानक कार्यप्रणाली सुधारण्यासाठी या सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. 24 मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात दोन्ही देशातील नौदलाचे जवान प्रशिक्षण दौरे, विषय तज्ज्ञांची देवाणघेवाण, क्रीडास्पर्धा आणि सामाजिक संवाद यामध्ये सहभागी होतील. 31 मार्चपर्यंत हा अभ्यास सराव सुरू राहणार आहे.